नमस्कार मी संजना ॲग्रोवनच्या मार्केट मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या बातम्या कापूस भावातील नरमाई कायम उडद्याच्या दरात वाढ सुरूच हरभरा बाजार दबावातच टोमॅटो दरात सुधारणा आणि अमेरिकेतील कमी पावसामुळे आंतरराष्ट्रीय बाजारा बाजारात सोयाबीन दरात सुधारणा झाली पण देशातील बाजारात सोयाबीन दर दबावातच आहेत आजही सोयाबीनची दर पातळी कायम होती मग आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात सुधारणा झाली असताना देशात भाव दबावातच का आहेत देशातील सोयाबीन बाजाराला आधार मिळेल का पाहूयात बुलेटिनच्या शेवटी आता पाहूयात सविस्तर बातम्या देशातील बाजारात कापसाचे भाव आज स्थिर होते कापसाला प्रति क्विंटल सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर वायद्यामध्ये कापसाच्या भावात काहीशी सुधारणा झाली दुपारी तीन वाजेपर्यंत एम सी एक्सवर कापसाचे वायदे छप्पन्न हजार पाचशे ऐंशी रुपयांवर आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे वायदे दबावात आहेत कापूस दरावर आणखी काही दिवस दबाव दिसू शकतो असा अंदाज जानकारांनी व्यक्त केला देशातील बाजारात उडदाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने स्टॉक लिमिट लावले पण सरकारचा स्टॉक लिमिटनंतर म्यानमारने निर्यातीचे भाव वाढवले त्यामुळे उडदाच्या भावात सुधारणा झाली सध्या उडदाचे भाव आठ हजार ते नऊ हजार दोनशे रुपयांवर पोचलेत देशातील उर्धाचा तुटवडा आहे निर्यातदार देश भारतातील उत्पादन वाढवल्याशिवाय भाव कमी करण्याची शक्यता धुसर आहे त्यामुळे पुढील काही दिवस उडीद दरातील तेजी कायम राहू शकते असा अंदाज जानकारांनी व्यक्त केला नाफेडने देशभरात जवळपास तेवीस लाख तीस हजार टन हरभरा खरेदी केला यात मध्य प्रदेश सर्वाधिक सात लाख सत्त्याण्णव हजार टन आणि महाराष्ट्रात सात लाख त्र्याहत्तर हजार टनांची खरेदी केली गेल्या वर्षीच्या खरेदीशी तुलना केल्यास यंदा महाराष्ट्रातील खरेदी काहीशी वाढली तर मध्य प्रदेशात ती घटल्याचं दिसून आलं खुल्या बाजारात मात्र हरभऱ्यावरील दबाव कायम असून आजही हरभराला क्विंटल सरासरी चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयांचा भाव मिळाला हरभरा बाजारावरील दबाव पुढील काळातही कायम राहील असा अंदाज व्यापारी आणि विश्लेषक व्यक्त करत आहेत बाजारातील आवक घटल्यानंतर टोमॅटो दरात सुधारणा झाली अगदी दोन आठवड्यांपर्यंत अनेक भागात टोमॅटोचे भाव पडलेले होते शेतकऱ्यांना तोडणीलाही टोमॅटो परवडत नव्हता पण आता बहुतेक बाजारात दराने दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांचा टप्पा गाठला पुढील काळात टोमॅटो आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरातील सुधारणा वाढू शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय आता पाहूयात आजची महत्वाची बातमी अमेरिकेतील कमी पावसामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात सुधारणा झाली अमेरिकेतील काही भागात सध्या दुष्काळी स्थिती दिसते याचा सोयाबीन पिकावर परिणाम होतोय यामुळे सीबोटवरील सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरातील सुधारणा कायम आहे आजही सोयाबीनचे भाव वाढले होते दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे चौदा पूर्णांक नव्वद डॉलर प्रति बुसेल्सवर होते कालच्या तुलनेत आज दहा सेंटची सुधारणा झाली सोयाबीनचे भावही चारशे सत्तावीस डॉलरवर पोहोचले आज सोयाबीनचे वायदे चारशे सतरा डॉलरवर सुरू झाले होते म्हणजेच दुपारपर्यंत दरात शंभर डॉलरची सुधारणा झाली होती देशातील बाजारात मात्र सोयाबीन भाव दबावातच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढीचा देशातील शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत आहे सोयाबीनचे भाव आजही चार हजार सहाशे ते पाच हजार शंभर रुपयांवर कायम होते सोयाबीनची आवक आज एक लाख ऐंशी हजार क्विंटलची आवक झाली आहे जून महिन्यातील आवक काहीशी अधिक आहे त्यामुळे बाजारावर दबाव आहे तसेच खाद्यतेलाचे भाव देशात दबावातच आहेत याचाही परिणाम सोयाबीन बाजारावर जाणवतोय पण आंतरराष्ट्रीय बाजारात दरातील सुधारणा कायम राहिल्यास देशातील बाजारात ही सुधारणा दिसू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला या बातमीसोबत तुर्तास इथेच थांबवे अशाच बातम्यांसाठी अपडेटसाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका